ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोक आता भावनिक राजकारण सहन करणार नाहीत असं तानाजी सावंत म्हणाले. तानाजी सावंत यांनी उमराजा निंबाळकरांवर निशाणा लगावलाय. प्रत्येक वेळी माझा बाप मारला एवढंच ते बोलतात अशी टीका तानाजी सावंतांनी केली. तर माझ्या वडिलांची हत्या झाली ही खोटी गोष्ट आहे का असा सवाल निंबाळकरांनी केलाय. तानाजी सावंतांचा खेकडा मंत्री असा उल्लेख करत ओमराजांनी त्यांच्यावर पलटवार केलेला आहे. बघितलं असेल 2009 पासून आजपर्यंत, आता कधी पुढच्या आठवड्यात 2 दिवसांना 4 दिवसांना येतील, सुरुवात इथनच असेल. माझा बाप मरला, माझा बाप मरला, माझा बाप मरला, माझा बाप मरला, आला काय हे. आणि त्या 2009 माझा बाप मारला, माझा बाप मारला असं करत 2024 पर्यंत माझ्या तमाम 20 लाख जनतेचा तू बाप मारायला निघाला. ना रुपड्याचा विकास, ना रुपड्याची पावती, ना रुपड्याची कुणाला मदत, ही काय पद्धत आहे. बरं, माझ्या वडिलाची हत्या झाली ही काय खोटी गोष्ट आहे का? कशामुळे झाली? बरं, त्याचा केसचा निकाल त्या ठिकाणी कारवाई चालू आहे त्या केसची. माझा असं म्हणणं आहे, काल देवेंद्र फडणवीस स्वतः खेकडा मंत्री आहे, ह्या दोघांनी माझं जाहीर आव्हान आहे की हे राजेसाहेबाच्या हत्येचं प्रकरण शेवटच्या टप्प्यात आहे. तुम्ही गृहमंत्री आहेत, फास्ट टॅग कोर्टाकडे तुम्ही द्या प्रकरण, 1 महिन्यात निकाल लावा म्हणा. तुमच्या हातात सगळी यंत्रणा आहे, का देत नाहीत?